बुद्धं शरण बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान संघं यूसीन बुद्धा गच्छामि सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे बुद्ध धम्म हा वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत अशा प्रकारचा एक जागतिक धर्म आहे बुद्ध धम्मामध्ये कोणत्याही प्रकारच्या अतार्किक कपोलकल्पित गोष्टींना कोणत्याही प्रकारचं महत्व नाही मानवी समाजाच्या बुद्धिनिष्ठ अशा कसोटीवर हा धम्म खरा उतरलेला आहे जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी बुद्ध धम्माच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं विधान केलेलं आहे अल्बर्ट आईन्स्टाईन असं म्हणतो की आधुनिक वैज्ञानिक आवश्यकतांची पूर्तता करू शकेल असा जर कोणता धर्म असेल तर तो बुद्ध धम्मच असेल अल्बर्ट आईन्स्टाईनचं हे जे विधान आहे हे विधान अतिशय महत्त्वपूर्ण आहे तथाग गौतम बुद्धाचं तत्वज्ञान किंवा त्यांचे सर्व विचार हे तिपीटकामध्ये आहे तिपीटकामध्ये बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान आहे तिपीटक हे बौद्ध वाङ्मय अशा या बौद्ध वाङ्मयाच्या संदर्भात जगातील एक प्रसिद्ध कवी गटे यांचे विचार फारच मौलिक आहेत गटे असं प्रतिपादन करतो की विश्वाचे मानवीकरण असणारे वाङ्मय म्हणजे बौद्ध वाङ्मय होय पुढं ते असं प्रतिपादन करतात की विश्वबंधुत्वाचे तत्व सांगणारे आणि मानवी शक्यतांचं साधरीकरण करणारं एक विश्वबंधुत्व असणारं समाजनिरपेक्ष वाङ्मय म्हणजे बौद्ध वाङ्मय होय यावरून आपल्या लक्षात येईल की बौद्ध तत्वज्ञान हे आधुनिक काळामध्ये सुद्धा अतिशय मौलिक असल्याचं मत जगातील अनेक विचारवंतांनी मांडलेलं आहे तथा गौतम बुद्धांनी मानवी समाजाच्या दुःखाचं वास्तव्य मांडलेलं आहे गौतम बुद्ध चार आर्य सत्य मांडतात त्यांच्यामध्ये पहिलं आर्य सत्य म्हणजे जगामध्ये दुःख आहे मानवी समाजात अंत प्रकारची दुःख आहेत आणि म्हणून हे सत्य बुद्धानं जगासमोर मांडलं की जगामध्ये सत्य आहे पण तिथेच बुद्ध थांबत नाही बुद्ध असं म्हणतात की जगामध्ये दुःख तर आहेच पण हे दुःख आपोआप निर्माण झालेलं नाही या दुःखाची कारणं आहेत हे दुसरं सत्य बुद्धानं जगापूर्वी मांडलं दुःख मांडूनच ते दुःखाची कारण सांगूनच बुद्ध तिथे थांबत नाही तर त्या दुःखाचा नायनायत करण्यासाठी बुद्ध दुःखाचा निरोध करणारा मार्ग सांगतात आणि म्हणून त्यांनी तिसरं सत्य मांडलं ते म्हणजे दुःखाचा निरोध करता येतो आणि चौथं जे त्यांनी सत्य मांडलेलं आहे ते म्हणजे दुःखाचा निरोध करणारा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय अशा प्रकारे बुद्धाने चार अरिय सत्याचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या आधारावर बुद्ध समाजाला जगाला असं स्पष्टपणे सांगतात की बंधूंनो घाबरू नका दुःख आहे म्हणून निराश होऊ नका त्या दुःखावर मात करता येतो ते दुःख संपुष्टात आणता येतो आणि ती गोष्ट तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे हा अष्टांगिक मार्ग अत्यंत महत्वाचा डॉक्टर ज्याप्रमाणे रोगाच म्हणजे निरीक्षण करून निदान करतो आणि रोगाचं खरं कारण सांगतो निदान झाल्यानंतर तो मग त्या निदानानुसार औषध देत असतो आणि त्या रोग्याचा आजार डॉक्टर बरा करतो हे आपल्याला माहित आहे रोग रोगदुरुस्त करणारे डॉक्टर अनेक आहेत परंतु समाजाचा रोग दुरुस्त करणारा डॉक्टर मात्र दुर्मिळ आहे गौतम बुद्ध हे संपूर्ण मानव समाजाचे डॉक्टर होते आणि त्यांनी मानवी समाजाचं जे दुःख आहे त्या दुःखाचं निदान केलं त्या दुःखाच्या कारणाचा शोध घेतला आणि नंतर त्या दुःखाचं निर्मूलन करण्याचा मार्ग त्यांनी सांगितला आणि म्हणून बुद्ध हे खऱ्या अर्थानं जगातील मानव समाजाचे डॉक्टर होते कालमार्स या जागतिक ख्यातीच्या विचारवंतानं दुःखाचं कारण सांगितलं कालमार्स असं म्हणतो की दुःखाचं जे कारण आहे हे कारण आर्थिक विषमता आहे आणि त्याकरता वर्गसंघर्ष हा अटळ आहे वर्गसंघर्षाशिवाय आर्थिक विषमता नष्ट होऊ शकणार नाही वर्गसंघर्षानंतर श्रमिकांची सत्ता येईल आणि श्रमिक हा आपली नवी व्यवस्था निर्माण करेल त्यालाच कालमासने साम्यवादी समाज व्यवस्था असं म्हटलेलं आहे आता ही जी समाज व्यवस्था आहे जी साम्यवादी समाज व्यवस्था तर ही समाज व्यवस्था अमेरिका चीन सारख्या देशामध्ये निर्माण झाली आपण हे बघतो की ज्या देशामध्ये साम्यवादी व्यवस्था निर्माण झाली त्याच देशातील लोकांनी ती समाज व्यवस्था विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये उलथून लावली आणि साम्यवादी व्यवस्था ही अंतिम नाही साम्यवादी व्यवस्थेमुळे समाजामध्ये दुःख नष्ट झालेलं नाही उलट साम्यवादी व्यवस्थेमुळे हुकुमशाही दडपशाही निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात येतं आणि लोकशाही मूल्याची गळचेपी झाली या पार्श्वभूमीवर बुद्धाचा विचार आपण लक्षात घेतो ज्या ठिकाणी कालमार संपतो कालमारचं तत्वज्ञान थांबत त्याच वेळी बुद्धाच्या तत्वज्ञानाची प्रकर्तेनं आठवण होते आणि तिथून बुद्धाचं तत्वज्ञान किती महत्वाचं आहे याची जगाला जाणीव होते त्यामुळे कालमाचं तत्वज्ञान हे जिथे थांबतं ज्या ठिकाणी कालमारच्या तत्वज्ञानाला फुल स्टॉप लागतो तिथून बुद्धाच्या तत्वज्ञानाचं महत्व जगाच्या लक्षात येत आज संपूर्ण जगामध्ये युरोप खंड असो अमेरिका खंड असो किंवा वेगवेगळ्या खंडातील कोणतेही देश असो त्या देशांमध्ये बुद्धाच्या विचारांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच जगातील अनेक देशांमध्ये बुद्ध धम्माविषयीचं एक आकर्षण निर्माण झालेलं आहे इंग्लंडमधील लिवरपूर या विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर मायकल मॅगी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये प्रोफेसर मायकल मॅगी असं म्हणाले की मी तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर असल्यामुळे मी बुद्धाचं तत्वज्ञान वाचलं बुद्धाच्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे मी आकर्षित झालो माझा जन्म कॅथलिक कुटुंबामध्ये झालेला होता माझ्या घरी कॅथलिक पंथाचं सगळं वातावरण होतं परंतु ज्यावेळी मी बुद्ध वाचला बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मी सखोल अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बुद्ध धर्माचं तत्वज्ञान हे वेगळं आहे माणूस समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मायकेल मॅगी असं म्हणतो की बुद्धाची प्रतिमा मला ही शहाणपण आणि करुणीची वाटली आणि त्यामुळे मी बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित झालो आणि बुद्धाचं जे एकंदरीत तत्त्वज्ञान आहे या तत्वज्ञानामधून मानवी शक्यताचं साधिकरण झालेलं आहे पुढं ते असं प्रतिपादन करतात की बुद्धाची प्रतिमा ही मला यासाठी महत्वाची वाटते की बुद्धामुळे संपूर्ण जगात मानवी कल्याणाचा विचार मानवी विकासाचा विचार हा सुरू झालेला आहे बुद्ध हे ईश्वरापेक्षा एक माणूस आहे ही गोष्ट मला अतिशय महत्वाची वाटली अशा प्रकारचं मत प्रोफेसर मायकल मॅगी यांनी व्यक्त केलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की बुद्धाचा धम्म आणि बुद्धाचं जे काही तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान मानवी कल्याणाचं मानवी विकासाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान या विषयावर तीन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी ऑल ऑल इंडिया रेडिओवर एक भाषण दिलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान सांगतात ते असं प्रतिपादन करतात की प्रत्येक करता, करता तत्वज्ञान हे आवश्यक असतं त्या व्यक्तीचं आचरण हे त्या व्यक्तीवर कोणत्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे त्यावर अवलंबून असतो आणि पुढं बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की तत्वज्ञान हे व्यक्तीच्या वर्तनाचं मोजमाप करणारे परिणाम आहे म्हणजे परिमाण आहे असं ते प्रतिपादन करतात पुढं ते असं सांगतात की माझ्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान तीन शब्दामध्ये सामावलेलं आहे हे तत्वज्ञान मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेलं नाही तर माझे गुरु गौतम बुद्ध यांच्याकडून मी घेतलेलं आहे आणि हेच माझं जीवनविषयक तत्वज्ञान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये आदर्श समाजाची संकल्पना कोणती याबद्दल फार मौलिक विचार मांडलेले आहेत ते असं म्हणतात लोक हो जर तुम्ही विचारलं मला की माझ्या दृष्टीत कोणातून आदर्श समाज कोणता तर मी म्हणेल स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वावर आधारलेला जो समाज आहे तो खरा आदर्श समाज होय बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि त्यांनी आदर्श समाजाची मांडलेली संकल्पना या दोन्ही गोष्टी एकच आहे म्हणजे आदर्श समाजाची संकल्पना ज्या तत्वांवर आधारित तत्व आहे ते तत्व आणि बाबासाहेबांनी आपल्या जीवनविषयक जे तत्वज्ञान मांडले ते तत्वज्ञान सारखं आहे आणि तत्वज्ञान दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचं तत्वज्ञान आहे म्हणजे आधुनिक काळात देखील आदर्श समाजव्यवस्था निर्माण करायची असेल तर समाज समाजव्यवस्था बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर बुद्धाच्या विचारावर निर्माण करू श शकतो असा आपल्या लक्षात येतो बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात एक गोष्ट सर्व लोकांनी लक्षात घेतलेली आहे आणि ती गोष्ट अशी की बुद्धाच्या तत्वज्ञानाला काळाच्या मर्यादा पडलेल्या नाहीत आजही बुद्धाचं तत्वज्ञान हे म्हणजे प्रासंगिक असल्याचं आपल्या लक्षात येतं आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात जो विचार मांडला जातो तो, तो अतिशय मौलिक अशा प्रकारचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आर्क मार्स या नावाचा एक निबंध लिहिलेला आहे त्या निबंधामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात एक अत्यंत मौलिक अशा प्रकारचं विधान केलेलं आहे बुद्ध धम्माचं तत्वज्ञान हे जरी प्राचीन असलं तरी ते आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा किती ताज आहे या संदर्भात बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये जे उद्घाट काढलेले का ते अत्यंत मौलिक आहे बाबासाहेब म्हणतात हाऊ एन्शियंट बट हाऊ फ्रेश हाऊ वाईड अँड हाऊ डीप आर टीचिंग बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाचे विचार हे प्राचीन आहेत पण ताजे आहेत ते विस्तीर्ण आहेत पण सकोल आहेत आणि त्यामुळेच बुद्धाचं तत्वज्ञान आजच्या काळामध्ये सुद्धा प्रासंगिक ठरलेलं आहे जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त सेन यांनी बुद्ध धम्माच्या संदर्भात आणि एकंदरीत बुद्धाच्या विचारांबाबत एक अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे अमर्त्यसेन बुद्धाच्या संदर्भात बुद्धाच्या संदर्भात असं स्पष्ट मत प्रतिपादन करतात की बुद्ध हॅड ग्रेड रिलिवन्स देन ही रिमेन्स रिलिवंट टुडे बुद्ध हे त्या काळात अर्थात अडीच हजार वर्षापूर्वीसुद्धा प्रासंगिक होते आणि आज या विज्ञान युगामध्ये संगणक युगाच्या काळामध्ये बुद्ध हे प्रासंगिक आहेत असं डॉक्टर अमर्तसेन प्रतिपादन करतात यावरून आपल्या लक्षात येतं की मानवी समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन झालेलं आहे सतत मानवी समाज बदलतो आहे असं असलं तरी मा आदर्श मानवी समाज हा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावरच तो उभा राहू शकतो आणि हा जो आदर्श समाज आहे या आदर्श समाजाचं वर्तनविषयक जर तत्त्वज्ञान कोणतं असेल तर तो, तो अष्टांगिक मार्ग प्रत्येक व्यक्तीनं सम्यक दृष्टीनं सम्यक संकल्पना सम्यक वाचा सम्यक आजीविका आजीविका सम्यक वाया सम्यक समाधी सम्यक कर्मांत अर्थात कर्म या पद्धतीनं जर आचरण केलं तर खऱ्या अर्थानं आधुनिक काळातसुद्धा आदर्श समाज निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आधुनिक काळात देखील आदर्श समाज निर्माण करण्याची शक्यता किंवा आदर्श समाज निर्माण करण्याची क्षमता ही बुद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये असलेली